आजही 24 तास एक पाऊल पुढे। उत्तराखंड मधल्या गोविंद घाटातून येणाऱ्या भाविकांचे प्रचंड हाल झाले, त्यातून लहान मुलंही वाचली नाहीत। अशाच एका चिमुकल्याशी गोविंद घाटामध्ये बातचीत केली आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी। बद्रीनाथवरून जोशीमठला येणारा रस्ता तुटलेला आहे, त्यामुळे अनेक प्रवाशांनी खरं तर चालायला सुरुवात केलेली आहे। आपल्या बरोबर हा सगळ्यात छोटा प्रवासी आहे जो 5 वर्षाचा आहे, आपण त्यालाच विचारूया की त्याने हा प्रवास कसा केलाय। बाबू आपका नाम बताओगे? अंशुल। अंशुल आप मुझे बताओगे आपने कब से चलना शुरू किया बद्रीनाथ से? कल 6 बजे से। कल आप सुबह 6 बजे से चल रहे, आपको डर नहीं लगा? नहीं। अब आप इतना चल के आए हो बेटा, आपको थकान नहीं महसूस हो रही है? नहीं। आपने कैसे कर लिया इतना सब कुछ और अभी भी आप स्माइल कर रहे हो? क्या लग रहा है आपके मम्मी पापा बहन के साथ आप गए थे बद्रीनाथ, कैसा रहा आपका जर्नी, कैसा लगा आपको? अच्छा। और अब ये जर्नी कैसे लग रही है आपको, इतना ट्रेकिंग करके आप चल रहे हो तो? ठीक। अब जब वापस जाओगे जोशीमठ क्या करोगे आप सबसे पहले? अपने दादू को फोन। छोटूसा अंशुल आहे जो पहाटे गेल्या काल पहाटे 6 वाजल्यापासून चालत आलाय, 25 किलोमीटरचा रस्ता आणि तो पण एवढा पहाडाचा, आयुष्यात कधी त्याने ट्रेकिंग केलं नसेल आणि तो इथे पोहोचलाय। आणि जोशीमठला पोहोचला पहिला आपल्या आजोबांना फोन करायचं, इतकीच या छोट्या मुलाची अपेक्षा आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट बलवंत सह रश्मी पुराणिक, गोविंद घाट। झी 24 तास एक पाऊल पुढे।